यूथ सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील शेतकरी मच्छिंद्र गोविंद वाघचौरे आणि साईनाथ मच्छिंद्र वाघचौरे यांनी गुरुवार दिनांक 17 ऑक्टोबर पासून घराकडे जाणाऱ्या पानंद रस्त्यासाठी आपल्या 2 वर्षाच्या नातवासह सहकुटुंब प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। संगमनेरचे तहसीलदार यांनी मामलेदार कोर्ट कायदा 1906 कलम 5 प्रमाणे पानंद रस्ता केस नंबर 32/2024 मध्ये रस्ता खुला करण्याचा आदेश दिला। तरीही उपविभागीय अधिकारी यांच्यावर अविश्वास दाखवून सदर आदेशाला स्थगिती नसताना केवळ आर्थिक आणि राजकीय ताकदीवर आमच्या कुटुंबाचा रस्ता त्यांनी अडवलाय। ये जा करण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे शेतातील पिकं काढता येत नाहीत। रस्ता नसल्याने आम्हाला पाऊल वाटेने ये जा करावी लागत आहे। घरातील आजारी व्यक्ती तसेच डिलिव्हरीसाठी सुनेला घेऊन जाणं देखील आवश्यक झालं होतं, त्यामुळे आम्ही उपोषणाला बसलो आहोत। माझी सून दवाखान्यामध्ये डिलिव्हरी झाली आहे, तरी मलाही आजार असून मी अपंग आहे। दवाखान्यामध्ये येणे जाण्यासाठी अडचणी येत आहेत, तेव्हा सरकारने मला न्याय द्यावा, प्रशासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून माझा रस्ता मोकळा करून द्यावा। आमच्या जीवितला समोरच्या व्यक्तींकडून धोका आहे, त्याचाही बंदोबस्त शासनाने करावा। जोपर्यंत रस्ता खुला करणे कामी प्रशासन मदत करत नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका वाघचौरे कुटुंबाने घेतली आहे। मी साईनाथ मच्छिंद्र वाघचौरे, राहणार वडगाव लांडगा। माझे वडील अपंग आहेत, तर माझ्या वडील परदेशी ती वडगाव लांडगा येथे वडील पाजी शेती त्यांची मिळकत आहे, तर त्या शेतीत जाण्यासाठी तुला वैवटी रस्ता पानंद रस्त्यात कुलत होता, तो रस्ता सदर व्यक्तींनी नांगरून व जेसीबीनी कटिंग करून पूर्णपणे बंद केला आहे। सदर तहसीलदार साहेबांनी याचा आदेशही दिलेला असताना सदर व्यक्तींनी तो रस्ता खुला करून दिलेला नाही, तर त्याच्यात काटे टाकतात, झाडे लावतात, काही काठ्या लावतात, काही दरड करतात, काहीतरी अडथळा आणतात, तर आम्हाला घरी जाण्यासाठी कुठलाही रस्ता उपलब्ध नाही। सदर माझ्या मिसेस सुद्धा डिलिव्हरी 70 डॉक्टरांची ते सध्या आत्ता डिलिव्हरी झालेली आहे, तर त्यांना घरी नेण्यासाठी सुद्धा मला रस्ता उपलब्ध नाहीये। सदर प्रशासनाने माझे तसेच शेतीमालासाठी कुठलाही रस्ता नाही। माझ्या शेतात मका काढण्यासाठी 2 एकर मका लावले आहे, ती मका व दूध धंदा माझ्यावर आहे, त्या जनावरांच्या गोंड्याच्या गाड्या सुद्धा आलेल्या नाही, तर माझ्यासोबत 1.5 वर्षाचा माझा मुलगा तो सुद्धा माझ्यासोबत इथं आहे। माझ्या घरी कोणीही मागे पुढे मागण्यासाठी नाहीये, तरी सदर प्रशासनाने माझी जबाबदारी घ्यावी व मला योग्य तो न्याय द्यावा। मी व माझे 1.5 वर्षाचं एक बाळ माझ्या सोबत कालपासून इथे आहे, तरी प्रशासनाने माझी कोणतीही दखल घेतलेली नाही। माझ्या घरी 9-10 गाई आहेत, त्यांना चारा पाण्याची सुद्धा सोय नाहीये। माझे वडील अपंग आहेत, त्यांना पण आम्ही सहकुटुंब सहपरिवार इथं बसलेलो आहे, तरी कुठल्याही प्रशासनाने कालपासून आमची कोणतीही दखल घेतलेली नाही, तरी मला माझ्या कुटुंबास योग्य तो न्याय प्रशासनाने द्यावा। अन्यथा मी आमरण उपोषणासाठी इथे मला जर न्याय जर नाही मिळाला तर इथून उठणार नाही। लोकांनी मला 1.5 महिन्यापूर्वी अभिराज सुभाष मालुंजकर, ऋषिकेश अशोक मालुंजकर, अशोक तोलाजी मालुंजकर, सुभाष तोलाजी मालुंजकर, अक्षय सुभाष मालुंजकर यांनी फक्त पोलीस पाटील व सरपंच असताना हिने आम्हाला मारलेलं आहे, तरी आम्हाला याच्यावरती काहीतरी न्याय भेटला पाहिजे। आमच्या कुटुंबाची पूर्ण अशी मानसिक हानी होऊ राहिलेली आहे, तरी ये लोक येतात जातात येतात का बाबा म्हणतात, तुम्हाला इथं ठेवतच नाही, दमदाटी करतात,
व्हीआमची आम्ही फोडून घेऊ, तो इथून माती लुटली ती माती ओढून घेतात, चढउतरा जागा केली ती पण पूर्ण सपाट करून घेतात, दरड करून ठेवतात घरा पुढे आणि सांगतात का तुम्ही इथं माती लुटली का तुमचा रचलेला बांध दगडाचा काढून घेऊ. तरी शासनाने आमची दखल घ्यावी ही शासनाला विनंती आहे. न्यूज सुपर वन साठी दिनेश बांगर, संगमनेर.